तर मित्रांनो इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या तुमच्या म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही तेवढा चांगला रिस्पॉन्स करसाल त्या डिझाईनला म्हणून तर एकदम चांगला सपोर्ट होता तर मला सुद्धा वाटलं की यार खरंच याच्यावर व्हिडिओ करायला पाहिजे तर त्याचे दोन रिझन एक म्हणजे ती डिझाईन तुम्हाला खूप आवडली होती आणि दुसरं असं की मार्केटमध्ये सध्याच्याला छोटे जे काही मुलांचे असतील तर त्यांचा खूप सारा ट्रेंड चालू आहे आणि भरपूर ऑर्डर्स या ठिकाणी तुम्हाला मिळू सुद्धा शकतात आणि ह्या डिझाईनचे कमीत कमी तुम्ही दीडशे रुपयापासून दोनशे रुपये या ठिकाणी घेऊ शकता कारण युनिक डिझाईन असेल आणि जे काही मी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामार्फत तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी ते घेऊ शकता आणि क्वालिटी तुम्हाला तीच द्यायची ओके आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आर जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट कसा एडिट करायचा किंवा त्याचा जे काही टेक्स्चर असेल ते, ते कसं अप्लाय करायचं तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल त्याची काळजी तुम्ही करू नका आजचा व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही मटेरियल आणि मी जे काही इन्फॉर्मेशन देतो त्याचं इन्फॉर्मेशन घ्या आणि जे काही इफेक्ट वगैरे असेल ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये शिका आणि जे काही टेक्स्ट असेल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार तर मित्रांनो काल एक आपला व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गोल्डन वेडिंगवाला जो काही व्हिडिओ असेल तर त्याचा डेमो दाखवला होता तर बऱ्याच जणांनी चांगला रिस्पॉन्स केला त्याला सुद्धा जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय जाऊन तुम्ही मी तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका खाली जो तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायला मात्र तुम्हाला विसरायचं नाही ओके एवढंच काम तुम्हाला करून घ्यायचं तर आजच्या व्हिडिओचं जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी तुम्हाला दखत होतं तर पहिले तर ही डिझाईन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल बघा सॅम्पलसाठी म्हणून आणि त्याच्यानंतरच्या जे काही हे पेंजेस असतील तुम्ही या ठिकाणी सगळ्या पेंजेस बघू शकता ऑल टोटल जेवढ्या पेंजेस लागतात सगळ्या पेंजेस मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर हे सगळं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटवर लिंक असेल तिथं जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणून मग तुम्ही यूज करू शकता ओके तर मित्रांनो पिक्सल ॲपची जी काही 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 फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि पिकसार्टमध्ये मी डिझाईन तुम्हाला करून सांगतोय तर दोन्ही एका ॲप्लिकेशनवर तुम्हाला जिथं कुठं जाऊन करायचं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी करू शकता ओके तर सगळ्यात पहिले तो तुम्हाला काय करायचं पिक्सार्ट जे काय असेल तर या ठिकाणी ओपन करायचं आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की यार तू कुठला यूज करतोय तर जे आपल्या प्लेस्टोरवर अवेलेबल आहे तिथलंच मी घेतलंय मॉड वगैरे मी काहीच यूज करत नाहीये तर जे ओरिजिनल असेल तेच घ्यायची तुम्हाला सुद्धा या ठिकाणी गरज आहे तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघताय तर सेम या ठिकाणी आल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अपडेट हो का बघा अपडेट मागते हे माझ्याकडं तर हे जे काय असेल तर स्टोअरवरचं आहे तर मी थोड्या वेळानं अपडेटसुद्धा या ठिकाणी करून घेईल त्याच्यामुळे म्हणतोय स्टोअरचं यूज करा जास्त खतरा राहत नाही काही रिस्की नसते काय नसते एकदम चांगल्या पद्धतीचं चा। सुटसुटी तुम्ही या का ठिकाणी काम करू शकता ओके तर ऑल फोटो जर क्लिक करायचं इथं जायचं इथं आल्याच्यानंतर नंतर जो काय आपला फोल्डर असेल फोल्डर ओपन करायचा त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड्स या ठिकाणी दिलेला असेल तर बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की अरे ॲड्स वगैरे खूप लागतात म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता नेट बंद सुद्धा या ठिकाणी करू शकता ओके No. <laughs> तर बॅकग्राऊंड या ठिकाणी घेतलं आहे तर आता बरेच जण म्हणतील की यार बॅकग्राऊंड कसे क्रिएट केले काय नाही जर तुम्ही सिरीज आलेली बघितली नसल तर तीन ते चार व्हिडिओज मी त्याच्यावर टाकले आणि शेवटचा जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पस्तीस अशा पदचे बॅकग्राऊंड्स दिलेत जे की तुम्ही कुठंच तुम्हाला मिळणार नाहीत एकदम क्वालिटीमध्ये ते या ठिकाणी प्रोव्हाइड केले होते तर त्याच्यातलंच हे बॅकग्राऊंड या ठिकाणी घेतलेलं आहे आता बॅकग्राऊंड आल्याच्यानंतर नंतर ॲड फोटोजवर क्लिक करायचं परत एकदा फोल्डर ओपन करून इथं जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला एक अशा पदचा टेक्स्ट दिला असेल ओके तर हा जो काय हॅपी बर्थडे डे हॅपी बर्थडेवाला असेल तर हा या ठिकाणी घेऊन यायचा ओके तर अशाबद्दल तुम्हाला काय करायचं मधोमध घ्यायचा घेतल्याच्यानंतर साईडला स्क्रोल करून ब्लेंडवर यायचं ब्लेंडवर आल्याच्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरले नावाचं ऑप्शन असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जी ओपेसिटी असेल तरी तुम्हाला जितकी पाहिजे असेल तितकी तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता ओके तर मला जी काय असेल तर चौदा पंधरापर्यंत या ठिकाणी ओके वाटते तर अशाबद्दल मी या ठिकाणी सेट करून टाकणार आहे तर तुम्हाला सुद्धा जसं आवडत असेल तशाबद्दल तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता एवढं झालं एवढं झाल्याच्यानंतर साईडला जाऊन या ठिकाणी ॲड फोटोजवर क्लिक करायचे परत इथं यायचं इथं आल्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला फोल्डर ओपन करून या ठिकाणी हा जो काही इफेक्ट असेल तर हा कसा आपला आपलाय करायचा ते मी सांगतो तुम्हाला ओके okay. जर तुमचा जो काही फोटो असेल पहिले तुम्हाला फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा जो कोणता तुम्हाला लागत असेल तो मग तुम्हाला साईडला यायचं इथे आल्याच्या नंतर इथं या इफेक्ट्समध्ये यायचं इफेक्ट्समध्ये आल्याच्यानंतर नंतर इफेक्ट्समध्ये जायचं तर या ठिकाणी तुम्हाला एक एचडीआर म्हणून इफेक्ट असेल तर हा तुम्ही पहिले द्या त्याच्यानंतर जी काही स्किन असेल थोडीशी काळी होऊन जाईल सॉरी काळी होणार नाही ते एकदम चमकिली होईल मग ते इफेक्ट दिल्याच्या नंतर मग तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यायचं आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट विथ एचडीआर एक इथं तुम्हाला इफेक्ट असेल तर तुम्हाला तो इफेक्ट काय करायचा या ठिकाणी अप्लाय करायचा वाला जो असेल तर वाला ओके तर मी ऑलरेडी या ठिकाणी दिलेला पीइंज घेतला होता त्याच्यामुळे मी या ठिकाणी इफेक्ट वगैरे काही देणार आहे तर ही पी तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला लगेच काय आहे दुसरी जी काही पी असेल ती सुद्धा या ठिकाणी तुमची ॲड करायची आहे आणि दोन्हीची जी, जी काही अलाइनमेंट असेल म्हणजे दोन्ही जे काही पी असतील ते बरोबर व्यवस्थित जागी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सेट करून घ्यायच्यात ओके तर आता या ठिकाणी मी जी काही साईज असेल आज तर ती रँडम घेतली होती तर त्याच्यामुळे या ठिकाणी मला थोडंसं वेळ लागेल ते करण्यासाठी तोपर्यंत जर तुम्ही आपलं एक काम करू शकता ते म्हणजे जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन या ठिकाणी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून टाकू शकता ओके okay? तर अशा पद्धतीने घ्यायचं ॲड करायचं मग परत ऍडवर क्लिक केल्याच्या नंतर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी अशा पद्धतीने का जे काही आपले टेक्स्ट पेइन जे असेल म्हणजेच नावाची जी पेन जे असेल तर ती या ठिकाणी दिलेली आहे तर ती पेन जी तुम्हाला काही अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे ओके okay? तर सेम प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता जे काही स्ट्रक्चर असेल डिझाईनचं तर या ठिकाणी क्रिएट झालं असेल मग तुम्हाला इथून काय करायचं डन करून टाकायचं ओके मग एवढा भाग नंतर ॲड फोटोजर क्लिक करून इथं जायचं आणि परत या ठिकाणी नंतर तुम्हाला हा जो काही मेसेजची पिन जी, जी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर ही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीनं ॲड करायचं ओके तरी अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता वर सुद्धा घेऊन जाऊ शकता जर कमी जास्त तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे असेल तशा पद्धतीने या ठिकाणी घेऊ शकता ओके तर फिक्स कुठेही राहणार नाही म्हणजे तुम्ही जसं की आपण पिक्सलमध्ये तर सुद्धा मी देईल तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी क्रिएट करून त्याच्यातल्या फोटोज वगैरे डिलीट करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी डायरेक्टली ते यूज करू शकता सोबतच काही अशा पद्धतीची डेट पेन जी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे तर आता ही डेट पेन जे फक्त दहा तारखेची होती तर ही तुम्ही यूज करू शकता तर हा जो काही फॉन्ट असेल तर हा खांड बोल्ट म्हणून एक फॉन्ट मिळतो गुगलला तर तो फॉन्ट आहे तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता तो सुद्धा आणि आता एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला एक अशाची फ्लेअर वगैरे हो आहे ही जर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही सोडू शकता पण सगळ्या शेवटी तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता तुमचे जे काही लोगोज वगैरे असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचे ओके तर मी वारचा जो काय असेल तो या ठिकाणी खोडतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही दोन लोगोज या ठिकाणी टाकू शकता तर चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने डिझाईन तुम्हाला सगळी तुमची सेट करायच्या आहे मग सेट झालेल्या डिझाईनला तुम्ही फायनल इफेक्ट सुद्धा या ठिकाणी देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर आणि जर तुम्हाला माहिती नसेल की आर फायनल इफेक्ट कसा द्यायचा तर कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला सांगून देईल की आर कसा द्यायचा किंवा काय काय त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे ती सगळी इन्फॉर्मेशन ओके बाकी तुम्ही डिझाईन या ठिकाणी बघू शकताय कुठंच फाटत नाही तर त्याच्याचं जे काही रिझन असेल तर ते असं आहे की हा जो काही फोटो असेल तर हा फोटो मी ऑलरेडी जो काही एच एच एचडी असेल तर करून घेतला होता जर तुम्हाला माहिती नसेल कसा करायचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतोय आणि वर तुम्हाला थंबनेल दिसत असेल तर हा वाला जो व्हिडिओ असेल हा जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की ब्लर इमेजला तुम्ही एकदम चांगल्या पच इफेक्ट कसा देऊ शकता तर ज्यांना कोणाला चेकआउट करायचं असेल त्यांनी जाऊन तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता बाकी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सोबतच माझ्यासाठी जर काही तुमचे सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकता चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र